महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत शिरघणवा डेव्हलपर्स. मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचा आणि घरांचा सर्वे त्वरित करून नुकसान भरपाई न दिल्यास वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील 33 गावातील 443 हेक्टर शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे आणि 50 राहत्या घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी, मंदुरा, शेलू बाजार, कौठा, बोरटा, गुंजवाडा, खापरवाडा व इतर गावातील नुकसान झालेल्या शेतीचे व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग काळी पडून जळलेल्या अवस्थेत दिसून आले असता शेतकऱ्यांना सर्व्हे बाबत विचारणा केली असता तलाठी, पटवारी, कृषी अधिकारी कुणीही सर्व्हेला आले नाही आणि अर्ज करावा असे सांगतात अशी उत्तरे मिळाली. अतिवृष्टीग्रस्तांच्या बाबतीत शासकीय कर्मचारी आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. आज या ठिकाणी पिढी नदीच्या मुळे जे नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा वाली सध्या तरी कोणीच नाही आहे. पटवाऱ्याला फोन केला तर पटवारी म्हणते की लेखी अर्ज करा. एवढं जर शेतकऱ्याच्या नादी जर हे सरकार किंवा हे अधिकारी जर लागले असतील तर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं कर्मचाऱ्यांना उत्तर देईल. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध.